बड़ा बादशाह वही होता है। बादशाहों में सबसे बड़ा बादशाह वही होता है। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरले जी बीटमार्क आणि शेकपी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला व्हीपीएनची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरून आपल्याला टर्बो व्हीपीएन डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमच्याकडे एक ॲड येणार आहे। तर ते ॲड स्किप करून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ॲड दिसून येत। तर ती ॲड स्किप करायची। तर अशा प्रकारे व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे जे मटेरियल आहे ते मटेरियलमधील PNG इमेज आणि ब्लॅक PNG दिलेलं आहे आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये बीटमार्क प्लस सॉंगही यातच दिलेला आहे। तो सिम्पली व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे इथंच आपल्याला बीटमार्क करायचा आहे। ते कशा प्रकारे, तर सगळ्यात पहिल्यांदा जिथं बीट होणार आहे म्हणजे जिथं कलर चेंज होणार आहे तिथं म्हणजे अशा प्रकारे ग्लो होणार आहे तिथं पहिला बीट आपला इथं मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सेकंड बीट इथं मार्क होणार आहे। त्यानंतर थर्ड बीट बघू शकता अशा प्रकारे इथं मार्क होणार आहे आपला। तर थर्ड बीट मार्क होईल आणि फोर्थ बीट अशा प्रकारे इथं मार्क होणार आहे। तर जिथं जिथं आपल्याला ग्लो होताना दिसून येतं आहे फक्त जे आकडे आहेत ते ध्यानात ठेवून इथं बीट मार्क करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। आता अशा प्रकारे इथं इझी वेमध्ये बीटमार्क झालेला आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं, या बीटमार्कमध्ये आपला इमेज कसा ॲड करायचा किंवा रिप्लेस कसा करायचा, यासाठी काय करायचं की थोडासा भाग आता आपण इथं कट केलेत म्हणजे इथं आपण बीट मार्क केला आहे त्यामुळे इथं कट भाग झालेले आहेत। आता थोडासा भाग जो शिल्लक आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत इथं रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो आहे, इथं स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इथं काय करायचं आहे की इमेज ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता इथूनपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला हाच इमेज लेअर म्हणजेच तुम्ही जो इमेज लेअर यूज करणार आहोत तो अशा प्रकारे काय करायचं आपल्याला इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे। रिप्लेस करून घेतल्यानंतर बघू शकता इझी वेमध्ये तुम्ही इथं हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर मीही अशा प्रकारे हा जो इमेज आहे तो इथं रिप्लेस करून घेतो आहे, तुम्हीही अशाच प्रकारे तो इमेज आहे तो रिप्लेस करून घ्या, बघू शकता एकदम इझी वेमध्ये। त्यासाठी काय करायचं आहे, फक्त ते लेअर सिलेक्ट करून ते ऑप्शन स्क्रोल करत रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे जो फोटो ॲड होऊन जाईल आणि तो फक्त सेट करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। आता सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की मी अशा प्रकारे हे इमेज ॲड करून घेतो आहे, तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे, सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं, थोडा वेळ वाट बघायचं इफेक्ट लोड होण्यासाठी। त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली मी तुम्हाला सांगितलेलं जो व्हिडिओ दिलेला आपण मटेरियलमध्ये त्यामध्ये सॉंगही आहे मग तो व्हिडिओ सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ते सॉन्ग एक नंबरला येऊन जाईल। तर सिम्पली प्लसचे नाव क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टवर जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला सेकंड नंबरला यस मुवमेंट हा इफेक्ट मिळून जाईल तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, वेव ABS
हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा अॅनिमेशन मध्ये जायचं आहे, कॉम्बो मध्ये जायचं आहे, आणि जो झूम वन हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून अॅनिमेशन मध्ये यायचं आहे, कॉम्बो मध्ये यायचं आहे, आणि पॉपिंग क्लोन म्हणून हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली काय करायचं इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय सुरुवातीचे चार इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील. त्यानंतर पाचव्या इमेज लेअरला सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय बॅक निघून आल्यानंतर त्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लबमध्ये यायचं आहे, आणि नाईट क्लबमध्ये आल्यानंतर सिम्पली यामधील शेक इफेक्ट तुम्हाला हा किती नंबरला 6 ते 8 नंबरला मिळून जाईल सिम्पली अप्लाय करायचं आहे. आणि याच्या लिहिनंतर 2 इमेज लेअरपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही लेअर पहिली आहे इमेज लेअरची आणि ही सेकंड लेअर. तर सिम्पली दोन्ही इमेज लेअरपर्यंत वाढवून पहिल्या इमेज लेअरला आपण इफेक्ट नाही देणार आहोत, पण सेकंड इमेज लेअर सिलेक्ट करून अॅनिमेशनमध्ये यायचं आहे. अॅनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे, आणि कॉम्बोमध्ये हे तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसत आहेत ते सिम्पली स्क्रोल करायचे आहेत. आणि हे ऑप्शन स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे की फ्लॅश इनेबल म्हणून हा जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्ही बघू शकताय की ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत स्ट्रोक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, आणि इलेक्ट्रिक ऑप्शन म्हणून हे फर्स्ट इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून अॅनिमेशनमध्ये यायचं आहे, आणि इन अॅनिमेशनमध्ये स्लाइड साइड म्हणून हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करायची याची फर्स्ट. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा ओवरलॉक दिसून येणार आहे. आता स्टार्टिंगला येऊन तुम्हाला ट्रान्झॅक्शन बॉक्स दिसत आहे, तर त्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला सिम्पली क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की थोडा वेळ वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. अशा प्रकारे बघू शकताय आपल्याला इफेक्ट इथं दिसून येते. तर इफेक्ट दिसल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कॅमेरा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं काय करायचं आहे इथं पुश अवे टू म्हणून अशा प्रकारे जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली काय करायचा आहे इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर पुश अवे टू अप्लाय केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे खाली ऑप्शन तुम्हाला दिसून येईल अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचे, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट लागून जाणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन सिम्पली आपलं मटेरियल आहे त्यामुळे जी PNG तुम्हाला दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे, अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायची आहे, आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर त्यासाठी आधी काय करायचं, सगळ्यात पहिली जी इमेज लेअर आहे ती आपल्याला स्क्रोल करत ह्या ऑप्शनमध्ये ॲडजस्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे, म्हणजे पहिल्या इमेजला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट द्यायचा आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.